यश तू चुकतोयस, कल्याणीच्या सांगण्यावरून तू फार मोठी चूक करतोयस। केवळ अमृतासाठी मी घर सोडून जाण्याचा निर्णय मागे घेतला होता, पण बस आता या घरात राहायची माझी अजिबात इच्छा नाही। तू नको त्यांच्याकडे लक्ष देऊस। तू आज जे काही केलंस त्याच्यावर मी खुश आहे। तू खरंच माझा मुलगा आहेस। मी तुला याआधी सांगितलंय, आज पुन्हा सांगतो, या जगात माझ्यासाठी तुझ्यापेक्षा मोठा, तुझ्यापेक्षा महत्वाचं दुसरं कोणीच नाही। यश, तुम्ही जागे असणार जी खात्री होती मला। माझं मगाचं बोलणं तुम्हाला अजिबात आवडलेलं नाहीये याची जाणीव आहे मला। अरे काय काय बोललास तू तिला? कल्याणी समोर
पायावर डोकं ठेवून माफी मागायला लावलीस तू तिला? नाटक होतं. काय? हो पप्स, नाटक होतं. मॉम्सबद्दल तुम्ही मला जे काही सांगितलंय ते कितपत खरं आहे हे बघायचं आहे मला. म्हणजे मॉम स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या मुलाचाही म्हणजे माझाही संसार उद्ध्वस्त करू शकते असं म्हणलं होतं ना तुम्ही? अरे खात्री आहे मला, म्हणून तर तुला सावध केलं मी. आणि म्हणूनच मी असं वागलो. माझ्या अमृताशी पटत नाही, आमच्या दोघांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे हे मॉम्सला पटवून द्यायचं होतं मला. अरे पण म्हणून तिला नाक घासून माफी मागाय माझा इलाज नव्हता, कारण मी जर असा वागलो नसतो तर मॉम्सचा माझ्या बोलण्यावर माझ्या वागण्यावर विश्वास बसला नसता. मला काही समजेन असं झालंय. ट्रस्ट मी पप्स, मी जे काही वागतोय त्याला काहीतरी एक कारण आहे. माझी मॉम्स खरंच इतकी वाईट आहे का हे तर बघायचं. माझं आणि अमृताचं पटत नाही, अमृतापेक्षा माझा माझ्या मॉम्सवर जास्त विश्वास आहे. हे जोपर्यंत मी मॉम्सला पटवून देत नाही ना पप्स, तोपर्यंत तिचं खरं रूप कधीच कळणार नाही मला. अरे पण हे नाटक करता करता खरंच तुमच्यात काही बिनसलं तर? नाही होणार. मी शब्द देतो तुम्हाला, पण पप्स एक प्रॉमिस मला मला तुमच्याकडूनही हवं आहे. प्रॉमिस कसलं? जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत ही गोष्ट तुम्ही अमृताला सांगणार नाही. अमृताला यातलं काहीही समजता कमा नाही पॉप्स. विशाल चहा घेणार? हो, मस्तपैकी गरम गरम चहा. वेदर इज फॅन्टॅस्टिक आउटसाइड. विशाल, विशाल, सीबीआय ऑफिसर विशाल मनोहर करप्ट. एक प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ सीबीआय ऑफिसर म्हणून प्रसिद्ध असलेले एसीपी विशाल मनोहर यांनी आजवर अनेक गैरव्यवहार केले. गेली अनेक वर्ष त्यांचा हा गैरव्यवहार सर्रास चालू असून नुकतंच त्यांनी आपला काळा पैसा कायदेशीर करण्यासाठी पत्नी मृणाल आणि त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या मानव यांना हाताशी धरून हॉटेल व्यवसाय सुरू केला. या बेकायदेशीर संपत्तीतून त्यांनी महाबळेश्वरला जमीन खरेदी केली आहे. मात्र हा सगळा व्यवहार मानव यांच्या नावाने केलेला आहे. इतकंच नाही तर नव्या प्रकल्पासाठी बँकेतून कर्जही मानव यांच्या नावाने घेतलेलं आहे. सीबीआयनं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून लवकरच या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल असं आश्वासनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याचं अधिकृत सूत्रांनी बातमीदारांना सांगितलंय. खोटं आहे सगळं. विशाल हे कसं शक्य आहे? लेकिन दुनिया तो ऐसी बात कर सच मानेगे ना मेरा. असं कसं होऊ शकेल? तुमची इतक्या वर्षांची तपस्या कुणीतरी बातमी छापून खोटी नाही ठरू शकत. आजपर्यंत डिपार्टमेंटचा कोणालाही माझ्याकडे बोट दाखवायची संधी दिली नाही मी. आज तक किसी की हिम्मत नहीं हुई मुझ पर इतना सभी शक करने की आणि आता ही बातमी. एवढा मोठा आरोप केलाय
ही बातमी केवळ कल्याणीच देऊ शकते. तेजस तुरुंगात गेल्यापासून ती तुम्हाला अडकवण्याची संधी शोधत असणार. वो कोई भी हो, मैं उसे छोडूंगा नहीं मिलना. विशाल मनोहरच्या कॉलरला हात घालणं म्हणजे काय ते समजेलच. हॅलो सर, आजचा पेपर. हो रवी, बातमी वाचली मी. सर पण अशी बिनबुडाची बातमी द्यायची हिंमत झाली कोणाची? ते कोणी असेल, मी त्याला शोधून काढल्याशिवाय राहणार नाही रवी. सर मी तर म्हणतो तुम्ही त्या पेपरवर अब्रू नुकसानीचा दावा करा. एका जबाबदार सरकारी अधिकाऱ्यावरती आरोप करण्यात आली तरी तुम्हाला येऊन भेटायला नको. मी हा पेपर आणि त्यात ही बातमी कोणी दिली त्या दोघांना मी सोडणार नाही. जिस किसी ने भी ये घिनौनी हरकत की है ना, उसे इसकी सजा तो मिलेगी मिलेगी. सर मैं तो तुम चाहिए. ओके रवि, बाय. बाबाचा पेपर वाचला नाही? काय विशेष आहे? विशाल सरांबद्दल बघा काय छापून आले. ते एक करप्ट ऑफिसर आहेत, त्यांच्याकडे भरपूर ब्लॅक मनी आहे वगैरे. नक्की कल्याणीबाईंनीच हे छापून आणलं असेल. अप्पू बस, प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायलाच हवं असा काही नियम आहे का? पण बाबा मी मला काही एक ऐकायचं नाही. झाला तेवढा तमाशा पुष्कळ झाला. तू कल्याणीबाईंच्या आसपास सुद्धा फिरकणार नाहीयेस, कळते तुला मी काय बोलतोय ते? बाबा या बातमीच्या खोलात शिरून सत्य काय आहे ते मला जाणून घ्यायलाच हवं. एक पत्रकार म्हणून ती ड्युटी आहे माझी. मी आजच दिवाकर सरांची बोलणार आहे. तू कुठलीही असाइनमेंट घेणार नाहीयेस किंवा कुठलेही स्टेटमेंट द्यायची अजिबात गरज नाहीये. वॉर्निंग देऊन ठेवतो तुला. बाबा तुम्ही कितीही चिडलात ना तरी विशाल सर निर्दोष आहे असं तुम्हालाही वाटतंय. सरांना फोन लागते. ज्या पत्रकाराने ही बातमी छापली आहे त्याच्यावर आपण अब्रू नुकसानीची केस केली तर विशाल त्याने काय होणार? ही मॅनेज केलेली न्यूज आहे. कोणी मॅनेज केली ती माहिती आहे मला. हॅलो सर, अर्पिता बोलते. हा अर्पिता बोलो. न्यूज के बारे में बात करनी थी क्या? हो सर. सर ती बातमी कोणी दिली हे मी शोधून काढीनच, पण त्याही आधी मला तुमची बाजू मीडिया थ्रू लोकांसमोर आणायची. की क्या जरूरत है? मुझे किसी को सफाई देने की कोई जरूरत नहीं है. असं का म्हणताय सर? सर जे लोकांना दिसतं त्यावरच ते चटकन विश्वास ठेवतात. तुम्हालाही तुम्ही निर्दोष आहात हे जगाला ओरडूनच सांगावं लागेल. फिर भी आपण घाय करता कामा नाही. ये किसका किया धरा है, किस मकसद से ये किया गया है ये जानना बहुत जरूरी है. उसके पहले मैं कोई भी कदम नहीं उठाना चाहता अर्पिता. यस सर, ते शोधून काढायला मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. मी आजच कामाला लागते. जैसे तुम्हें ठीक लगे अर्पिता, लेकिन बिना सबूत किसी पर भी इल्जाम मत लगाना. ओके सर, बाय. उदयन, काही म्हणा तुम्ही, तुमच्या भगिनी मात्र निर्धाराच्या पक्क्या आहेत. आजची हेडलाईन वाचलीत का तुम्ही? विशाल मनोहर यांची ना? वाचली. कल्याणीबाई पटवर्धन कोणाच्या कच्छपी जर लागल्या ना तर त्या माणसाला पोचवल्याशिवाय स्वस्थ बसायच्या नाहीत. विशाल मनोहरांची ही बातमी तिनेच दिली आहे अशी तुम्हालाही शंका आहे ना? शंका? पूर्ती खात्री आहे आम्हाला. नाहीतर विशाल मनोहरांसारख्या ऑफिसरच्या कॉलरला हात लावण्याचा प्रयत्न आणि धाडस कोणा ऐऱ्याघऱ्याने केलंच नसतं उदयन.
स्वतःचा हेतु साध्य करण्यासाठी ती कोणाचाही बळी द्यायला मागे पुढे बघणार नाही. आणि त्यातून डॉक्टर नानांचा त्यांनी रचलेला प्लान विशाल मनोहर आणि अर्पिताने उधळून लावला. अर्पिताचा काटा काढण्याचा प्रयत्न केलाच त्यांनी. आता विशाल मनोहरांची पाळी. याच्या मागची कारण माहिती आहेत का तुम्हाला? ती अशी का वागते ते? सत्तेचा माज, दुसरं काय नाही साहेबराव. एवढं एकच कारण नाहीये. नेपोलियन नंतर कल्याणी पटवर्धनच आहे असं तिला वाटतंय. तिच्या डिक्शनरीत अपयश नावाचा शब्दच नाहीये म्हणे. असं तर काय? नाही साहेबराव, नाही. तिला हरण्याची सवय नाहीये, म्हणूनच अपयश चारही बाजूनी तिच्या पदरात पडतंय. कल्याणी पटवर्धन अपयशाच्या नुसत्या कल्पनेने चावताळली. आता बघूया ना, या खेळामध्ये त्यांची सरशी होते का मात. नाश्ता तयार आहे. मला नकोय. खाण्याचं नाव काढल्यावर न खाता गेलं की अपशकुन होतो. मानव, बोल. मानव, आमच्या रिसॉर्ट प्रकरणी तू सांगूनही मी मागे हटलो नाही, म्हणून अशी चाल खेळलास तू यश? काय बोलतोस तू, कोणती चाल? आमच्या रिसॉर्ट संबंधी तद्दन खोटी बातमी छापून आणली तुझ्या मॉमनं. हे बघ मानव, मला यातलं काहीही माहिती नाही खरंच. तू असंच काहीतरी म्हणशील असा अंदाज होताच माझा. पण एक लक्षात ठेव, तुम्ही कितीही अडथळे आणले तरी आमचं रिसॉर्ट उभं राहणार. माझं तुला ओपन चॅलेंज आहे. तुमच्या आधी आमचं रिसॉर्ट उभं राहणार, बघच तू. इनाफ. दोन गोष्टी. एक, घडल्या प्रकाराबद्दल मला खरंच काय माहिती नाही. आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. आणि दुसरी, जर तरी तुझा माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर तुला काय पाहिजे ते कर. आय डोंट केअर. यश आणि मानवचं कशाबद्दल बोलणं चाललं होतं? मानवनी धमकी देण्याइतकं काय झालं या दोघांना?